आज आपण पाहिलं की वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार इथं महानगरपालिकेच्या समोर उपोषण करत आहेत. हे उपोषण म्हणजे त्यांचं अपयश आहे. काही वेळेस मी विधानसभेत पण हे प्रश्न उपस्थित केले. प्रशासन मला फक्त फसवायचं काम करत होतं. त्यांच्याकडनं एस्टिमेट रेडी आहे, टेंडरमध्ये तरतूद झालेली आहे आणि मग आता मी मान्यतेला प्रोसिजरमध्ये आहे असं सांगून सांगून त्यांनी वेळकाढूपणा करून एकही टेंडर आजपर्यंत लावलं नाही. स्थापना दिवस आहे, यानिमित्त सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक यांना मी शुभेच्छा देतो. एक राष्ट्रवादाने आधारित अशी पार्टी देशामध्ये काम करते, ज्याचा विस्तार सातत्यानं होतो आहे. देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये आज भारतीय जनता पार्टीचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप वेगाने होतो आहे. भारतीय जनता पार्टीला खूप चांगले नेते लाभले, या सगळ्यांना स्मरण करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज आपण पाहिलं की वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार इथं महानगरपालिकेच्या समोर उपोषण करत आहेत. हे उपोषण म्हणजे त्यांचं अपयश आहे. हे उपोषण म्हणजे मागच्या 3.5 वर्षांमध्ये त्यांना एकही मोठा प्रकल्प वडगाव शिरीच्या मतदारसंघामध्ये आणता आला नाही, याचं एक सर्टिफिकेट आहे. लोकांनी त्यांना वडगाव शिरीमध्ये निष्क्रिय आमदार ही उपाधी दिली आहे आणि आज ती सिद्ध होते की मागच्या 3.5 वर्षांमध्ये कुठलंही ठोस असं मोठं काम न केल्यामुळं स्वतःचं अपयश लपवण्यासाठी आज त्यांना महापालिकेच्या बाहेर उपोषण करावं लागतं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वडगाव शिरीमध्ये मेट्रोचं काम चालू आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये मेट्रो तिथे चालू होणार आहे. भामास्केटचा प्रकल्प आम्ही पूर्ण केला. गोल चौकामध्ये येरवड्यामध्ये उड्डाणपुलाचं काम पूर्ण केलं. लोहगावमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल, त्याचं बांधकाम चालू आहे. ते 2-3 महिन्यामध्ये त्याचं काम संपल. विश्रांतवाडी चौक, खराडी चौक इथं उड्डाणपूल, कल्याणीनगरला नदीवरती पूल, शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल असे मंजूर आहेत. कल्याणीनगरचं काम महिनाभरात चालू होणार आहे. हे जे अनेक कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहेत, मंजूर आहेत, त्याचं श्रेय लाटण्यासाठी त्यांचं आजचं उपोषण आहे. या उपोषणामागे कुठलंही तथ्य नाही आहे. विकास करण्याची त्यांची भूमिका नाही, तर मागच्या 3.5 वर्षांमध्ये आपण पाहिलं, 3 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यावेळेला देखील त्यांनी राज्य सरकारकडनं कुठल्याही प्रकारचा एकही मोठा प्रोजेक्ट, मोठा प्रकल्प वडगाव शेरीमध्ये आणला नाही. काय सांगा, वडगाव शेरीचा खरं तर आपण सर्वांना माहिती आहे की वडगाव शिरी मतदारसंघामध्ये मी गेले 4 वर्षापासून या ठिकाणी आमदार म्हणून काम करत आहे आणि गेल्या 4 वर्षामध्ये अनेक वेळा मी या प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदनं दिली या कामांसंदर्भात. त्यांच्या जागा पाहणी केल्या, त्यांना त्या ठिकाणी मिटिंगा केल्या, पण कुठेही ते प्रश्नाचे निकाली लागताना दिसत नव्हते. काही वेळेस मी विधानसभेत पण हे प्रश्न उपस्थित केले. प्रशासन मला फक्त फसवायचं काम करत होतं. त्यांच्याकडनं एस्टिमेट रेडी आहे, टेंडरमध्ये तरतूद झालेली आहे आणि मग आता मी मान्यतेला प्रोसिजरमध्ये आहे असं सांगून सांगून त्यांनी वेळकाढूपणा करून एकही टेंडर आजपर्यंत लावलं नाही. त्यामुळं आज ह्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातले जवळजवळ 15-16 प्रश्न प्रलंबित होते. त्या प्रश्नाचा न्याय मिळण्यासाठी ह्या आंदोलनाचा अस्त्र आम्हाला या ठिकाणी उघडावे लागले. काही वेळापूर्वीच आपल्याच वडगाव शेरी मतदारसंघातले भाजपचे जगदीश मोहित यांनी जे घेतलं, त्यांनी सांगितलं की आमदांनी जे उपोषण वगैरे काय असतं ही सगळी स्टंटबाजी आहे. काय सांगा, ॲक्च्युली आता काय माझ्या मित्राला बोलते की ना, त्याला अजून समजलंच नाही की काय प्रश्न वडगाव शिरीचे. ही लोकं जी आलात ना, ही स्टंट करायला नाही आलेली. तर मी त्यांचे इंटरव्ह्यू घ्या, ते तुम्हाला सांगतील त्यांचे प्रश्न खरोखर गंभीर आहेत का हे आम्ही सगळे स्टंट करायला आलो. त्यांना पहिले विचारा, आपण 5 वर्ष सत्तेत होता, आमदार म्हणून काम केले, शहराध्यक्ष म्हणून काम केलं, तुमच्या भावाला चेअरमन म्हणून काम करायची संधी मिळाली, तुमची सत्ता महापालिकेत, राज्यात, केंद्रात होती, हे प्रश्न प्रलंबित कसे काय राहिले. हे जर तुम्ही सोडवले असते ना, तर पुन्हा तुम्हीच आमदार असता.
आज तुम्हाला ते प्रश्न समजलेच नाही, त्यामुळे तुमची त्यांना माझी एक विनंती आहे, जरा जनतेत उतरा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल. त्यांना माझ्या मित्राला आहे ना, माझं हे सजेशन आहे, जरा जावा पुणे शहरामध्ये, त्यांचे 6 आमदार आहेत, आमचे 2 आमदार आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त फंड माझा नसेल ना इलेक्शन लढणार नाही.